सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलीही माहिती किंवा अफवा याचा बाजार उठू नये हे सगळं लक्षात घेऊन पोलिसांनी आणि प्रशासनाने कोल्हापूरमधली इंटरनेट सेवा खंडित केलेली आहे. पण याचा थेट परिणाम झालेला आहे तो इथल्या व्यवहारांवरती, कारण ज्या डिजिटल सगळ्या व्यवहारांचा UPI स्कॅनर वापरायचा अनेकांना सवय लागलेली आहे आणि ते नसल्यामुळे कार्ड आणि UPI हे सगळे व्यवहार थांबलेले आहेत आणि त्यामुळे एकूण बाजार असेल किंवा इथली प्रसिद्ध जी रेस्टॉरंट्स असतील अशा सगळ्याच ठिकाणी लोकांची गर्दी कमी झालेली पाहायला मिळते. काय कशा पद्धतीने नेमका परिणाम झाला आहे आपण जाणून घेऊयात. काय परिस्थिती असते नॉर्मली याही वेळेला तुमच्या हॉटेलमध्ये, गर्दी असते का आणि काय अडचणी येत आहेत? आता जनरली 2 ते 8 दिवसाच्या नंतर थोडं जेवायला आपले गिराईक आपल्या रेस्टॉरंटमध्ये असते. आता काही कोल्हापुरात किरकोळ अनुचित प्रकार काल जो घडला त्यामुळं प्रशासनानं इंटरनेट सेवा बंद केल्यामुळं जास्तीत जास्त आता कॅशलेस सेवा जास्त होते. UPI पेमेंट म्हणा, कार्ड पेमेंट, गुगल पे, फोनपे वगैरे त्यातून होत आहे. पण 2 दिवस झालं ते इंटरनेट सेवा बंद असल्यामुळं आमच्या त्या सगळ्या गिऱ्हाईकावर त्याचा परिणाम आला आहे. आम्ही ग्राहक सुरुवातीला हॉटेलमध्ये येताना त्यांना कल्पना देतो आहे की आपल्याकडे इंटरनेट सेवा आज बंद, कोल्हापूर जिल्ह्यात बंद असल्यामुळं तुमच्याकडे थोडंसं म्हणजे कॅशची व्यवस्था करा. मग त्या गिऱ्हाईकांना पण थोडा आता त्रास होतो आहे की आपण आता इथून जाऊन ATM पैसे काढून थोड्या अंतर पुढच्या चौकात त्यांना जावं लागते, तिथून पैसे काढून यायला लागते, त्यामुळे थोडा गिऱ्हाईक त्याच्यामुळे परिणाम झाला आहे. ही परिस्थिती पूर्वी कधी पाहिली होती का? असं अशी अवस्था झाली आहे की रेस्टॉरंट असं रिकामं आहे किंवा अशा काही कारणामुळे लोक नाही आहेत? नाही, असे नाही पूर्व कधी झालं, असं कधी झालं नाही. सलोखा कायम राहिलेला आहे, कोल्हापुरात सलोखा कायम राहिला. आता अपेक्षा वाटते की या सगळ्यानंतर परिस्थिती निवळेल आणि एकूण तुमच्या एकूण व्यवहारांवर पण किती परिणाम झाला आहे? बऱ्यापैकी परिणाम झाला आहे आणि कोल्हापुरात सलोखा राहणारच. कोल्हापूरचे लोक हे समजूतदारपणे आहेत, पुरोगामी विचारायचं कोल्हापूरच्या आहेत, त्यामुळे ह्याच्या सलोखा हे 2 दिवसात सलोखा होऊन पूर्ववत सगळं कारण आज म्हणजे बऱ्यापैकी मार्केट सुरू झालं आहे. थोडं कसं होतं बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना जे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा TV बातम्यांच्या माध्यमातून म्हणा त्यांना एक बऱ्याप्रकारे वेगळ्या प्रकारचा संदेश गेल्यामुळं ते लोक थोडं यायला घाबरतात सिटीमध्ये, यायला अजून कोल्हापूर सिटीचं पूर्वपदावर आली की नाही असं त्यांना वाटतंय, त्यामुळे ते थोडंसं विचार करतात. मग उद्यापासून आम्हाला 100% गॅरंटी की उद्यापासून ते व्यवस्थित होईल सर. हा आठवडा म्हणजे सुट्ट्या लक्षात घेता हा आठवडा तसा तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा होता? हा आठवडा आम्हाला महत्त्वाचाच आहे कारण पुढच्या आठवड्यापासून शाळा जनरली सगळ्या शाळांच्या सुट्ट्या समजून शाळा सगळ्या चालू होतात, त्यामुळे हा आठवडा आम्हाला आता महत्त्वाचाच आहे, हा विकेंड महत्त्वाचा आहे सगळ्यात आणि आम्हाला आशा आहे की ह्या विकेंडपर्यंत सगळं व्यवस्थित होईल. शाळा सुरू होण्याच्या सुट्टीच्या काळामध्ये अनेक लोक दर्शनासाठी किंवा इकडून कुठे जाता येता इथे थांबतात. जेवायला येणाऱ्यांची गर्दी अर्थातच असते, पण ज्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध खानावळी आहेत किंवा इथलं जे प्रसिद्ध नॉनव्हेजचे हॉटेल्स आहेत, जेवणाचे हॉटेल्स आहेत, अशा सगळ्याच ठिकाणी एकूण रिकामी आहेत हॉटेल्स. ही परिस्थिती इथल्याही लोकांना सवयीची नाही आहे आणि त्यामुळे आशा करतायत सगळ्याजणं की परिस्थिती पुन्हा पूर्ववत व्हावी. कॅमेरामन सुमित भोसलेसह प्राची कुलकर्णी, SAM TV, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.